नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत PCK कंपनीमधून आलो आहोत. आज आपण नडवरे साहेबांकडे आलो आहोत. त्यांना आपल्या कंपनीने पशुखाद्य निर्मिती उद्योग संदर्भामध्ये हा प्रोजेक्ट दिलेला आहे आणि त्यांचा प्रोजेक्ट गेले 2-4 दिवसापासून चालू झालेला आहे. तर त्या संदर्भात एक जस्ट ओळख करून घेऊया. नमस्कार नडवरे साहेब, आपली जरा ओळख सांगा. मी अकरम गोपाळ नडवरे. ओके. मी आम्हाला व्यवसाय करून दिलेला आहे. त्याचा डिग्री डिप्लोमा झालेला आहे. त्याला शेवट पर्याय म्हणून इकडे तिकडे जे पळायचा ते तू ह्या क्षेत्रात उतर, तू एक नंबर पशु खाद्य म्हणजे चांगलं चालू आपलं. त्या व्यवसायासाठी त्याला मी पैसे दिले आणि चालू करून दिले. अरे वा, छान. खूप खूप धन्यवाद नवरे साहेब तुमचे. कारण की आज जर विचार केला तर वडिलांनी मुलांसाठी काय करून दिलंय आणि मुलगाही त्या लायकीचा आहे, थोडक्यात हा शब्द वापरतोय मी. कारण की त्यांनी पूर्णपणे जबाबदारी घेऊन हा प्रोजेक्ट पूर्णपणे मुलांनी सेट केलेला आहे. म्हणजे त्यांना दोन मुलं आहेत. आता ऍक्च्युअली सर्व यांचं नाव सिद्धेश आहे. हे सर्व बघतायत हा प्रोजेक्ट पूर्णपणे हँडल करतायत, टॅकल करतायत. तर आपण त्यांची जस्ट ओळख करून घेऊया आणि त्यांच्याकडनं या गोष्टी पशुखाद्य निर्मिती उद्योग जर चालू करायचा असेल तर त्यासाठी काय काय बघायला पाहिजे, काय प्रॉब्लेम येऊ शकतात, कशा पद्धतीने आहे, कंपनीचा फीडबॅक कसा आहे, हे सगळं आपण सिद्धेश सरांकडनं जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण त्यांची ओळख करून घेऊ. सर, आपली ओळख. नमस्कार, मी सिद्धेश तुकाराम नवरे. ओके. राहणार स्वामी चिंचोली. ओके. तर म्हणजे एक नव्याने डेअरी डिप्लोमा जेव्हा माझा झाला, एक 2 वर्षाचा कोर्स असतो, जेव्हा झाला तेव्हा म्हणलं पप्पांनी की बाबा मला काहीतरी व्यवसाय करायचा, नोकरी अजिबात नाही करायची. बरोबर. नोकरी कारण एक म्हणजे पेमेंट सफिशियंट नसतं, आपल्या पाहिजे तेवढं नसतं. बरोबर. धंदा म्हणजे चांगलं असतं, म्हणजे जी काय असते ती स्वतःच असतं. त्यामुळे पप्पांना म्हणलं मी मला गोळी पेंडीचा चालू करायचं बिझनेस. पप्पा म्हणले चालतंय करू. त्यासाठी मग मी मशिनरी वगैरे बघायला चालू केलं युट्यूबला वगैरे, इंडिया मार्टला. मी माझं बारका बाबू माझ्या बारक्याप्रमाणे तर खरंच विचारलेलं मी की बाबा दादा तुझे हे झाले ते कर, गोळीपेंड्याचा कारखाना चालू कर, चांगला आहे. ठीक आहे, मग म्हणलं मी रिसर्च करतो, तेव्हा खरोखर अभ्यास वगैरे करतो, सांगतो तुला. ठीक आहे, बघितलं म्हणजे माहिती घेतली युट्यूबवरनं. आम्हाला PCK कोणते सोल्युशन म्हणून होत आहे दुसरीच. त्यांच्याकडे गेलो, प्रोजेक्ट बघितला आपला, प्लांट बघितला आणि म्हणजे केली, त्यांनी पण चांगली मदत केली आणि आज चालू आहे. आणि मला एक असं विचारायचं म्हणजे किंवा तुम्ही प्लांट चालू केलाय पण चालू करण्यापूर्वी तुम्ही काय काय लक्षात घेतले, किंवा तुम्हाला फंड किती लागेल किंवा जागा किती लागेल, याचं कसं तुम्ही हे केलं होतं? पण म्हणजे पण तर आपण पहिल्यांदा म्हणजे कंपनीतच गेलतो आम्ही स्वतः बघायला. तिथं म्हटलं की विचारलं, प्राइस काढलं सगळ्या, रॉ मटेरियल किती कॉस्टिंग जाते, फॉर्म्युलेशन वगैरे सगळं आपण आधी केलं नाही. रॉ मटेरियलचं म्हणजे सप्लाय बघितला, आपल्याला थोडस भेटतं का, भेटेल का आपल्याला, अवेलेबल होईल का, ते सगळं चेक केलं आणि झालं. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला चालू करण्यासाठी काय काय प्रॉब्लेम आले, म्हणजे जसं की आता तुम्ही काय लक्षात घेतलं सुरू करत असताना नवीन बिझनेस, तुम्ही काय काय प्रॉब्लेम फेस केले, तुम्हाला काय अडचणी आल्या? अडचणी म्हणजे पहिली तरी गोष्ट भांडवल नव्हतं. हा हा. भांडवल म्हणजे 0 रुपये. ओके. 0 रुपये भांडवलापासून चालू केले. हा हा. पप्पांनी म्हणजे लागवड वगैरे लोन वगैरे करून आम्ही चालू केले. भांडवल तर अजिबात नव्हतं कसलंच. बरोबर. रॉ मटेरियल वगैरे त्याच्या भरपूर म्हणजे अडचणी झाल्या, पण सपोर्ट पण तसा केला. आपण जिथं मशिनरी घेतलं PCK बुटीक मध्ये, त्यांनी सपोर्ट पण केला आपल्याला की बाबा इथं हे मटेरियल भेटते कमी रेट मध्ये भेटते, घेतलं झालं. ओके ओके. म्हणजे आता तुमचा प्लांट हा अतिशय चांगल्या पद्धतीने चालतोय. हो. ओके ओके. तुम्हाला मशीन चालवण्यामध्ये काही अडचण वगैरे? हा, नवीन नवीन मशीन चालवण्यात जरा म्हणजे एक अनुभव नसल्यामुळे जरा थोडा त्रास झाला, पण आता नाही करत. ओके. आता म्हणजे एकदम सुरळीत. ओके ओके. आणि तुम्ही ज्या कंपनीकडनं मशीन घेतात PCK कंपनीकडनं, त्यांच्या मशीनच्या क्वालिटी बद्दल आणि सर्व्हिस बद्दल काय सांगा? क्वालिटी म्हणजे त्यांनी देताना बेस्ट दिलं आहे त्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्सिडेंट सांगतो तुम्हाला, एक चेन तुटलेली आमची. त्यांना एक रात्री फोन केला, तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं
माणूस प्रवीण सर आहेत ते आले, त्यांनी बसवले वगैरे चार्जेस वगैरे म्हणजे झालं, सर्विस एकदम चांगली. ओके ओके. आणि मशीनच्या क्वालिटी बद्दल काय तुम्हाला म्हणजे त्यावर पतला पत्रा वापरला आहे की काय? नाही तसं नाही, एकदम म्हणजे बेस्ट क्वालिटी. आणि कंपनीचे जे तुमच्या संपर्कामध्ये असणारे कर्मचारी आहेत त्यांच्या वागणुकीबद्दल तुम्ही काय सांगा? त्यांची वागणूक म्हणजे एकदम आपली एकदम फ्रेंडली, म्हणजे फ्रेंडली पण नाही आपली एकदम मेंबर असले. आता जस सिद्धेश सरांची वडील आहे त्यांच्याकडनं पण आपण एक जस्ट कंपनीचा फीडबॅक जाणून घेऊया. तर मनोहर साहेब तुम्ही काय सांगाल, किंवा तुम्हाला कशी क्वालिटी भेटली मशीनची, किंवा माणसं कशी आहेत? माणसं म्हणजे माणसं तुम्ही एकदम सरळ आहेत. चंद्रकांत सर जे आहेत ते एक नंबर माणूस भेटले आम्हाला. पहिल्या वेळेला ओंकार सर भेटले आम्हाला, म्हणजे मी तर नव्हतो गेलो पण मुलगाच गेलेला. तो त्या टायमाला म्हणला पप्पा आपल्याला घ्यायची तर ह्यांच्याकडूनच मशीन घ्यायची. मग त्या टायमाला आम्ही ओंकार सरांना फोन लावला, त्याच्यानंतर चंद्रकांत सर भेटले, नंतर सागर सर भेटले, नंतर अशी जे जवळजवळ आम्ही फॅमिली मेंबर झाल्यासारखं एकदम व्यवस्थित म्हणजे सपोर्ट दिला आम्हाला. कोणत्या गोष्टीची कमी पडली तरी तिथून आम्ही इथून फोन लावला, सर असा असा प्रॉब्लेम झाला ते 2 मिनिटात सॉल्व्ह करून द्यायचे. चेन हा मोगाजी म्हणला चेन तुटली, चेनीचा 48 तासात माणूस त्यांचा इथे आला. ओके ओके. पुण्यावरून आमचं गाव 100 किलोमीटर पडतं, तिथं ते 100 किलोमीटर फक्त 4 तासात येऊन आमचं काम सर्व्हिस म्हणजे एकदम चांगलं योग्य चांगली. ओके ओके ओके. म्हणजे तुम्हाला आता मशीन चालवायला काही अडचण? काही अडचण नाही. अडचण जरी आली, प्रॉब्लेम जरी आला, फोन केला तरी ते सगळं व्यवस्थित सांगतात. व्यवस्थित म्हणजे यांचे जे जेवढे त्या कंपनीचे आहेत तेवढे सगळे व्यवस्थित माणसं आहेत सगळे. ओके ओके. जर एखाद्या नवीन माणसाला जर आपल्या कंपनीकडनं मशीन घ्यायचं असेल तर तुम्ही काय सांगा? आयुष्य घ्या. ओके ओके. चंद्रकांत सरांना फोन लावा, ओंकार सरांना फोन लावा, गणेश सरांना फोन लावा, हे सगळे म्हणजे एक नंबरची माणसं आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने सर्व्हिस एकदम व्यवस्थित आहे कंपनी. ओके ओके. आणि तुम्हाला काही फॉर्मुलेशन मध्ये रॉ मटेरियल मध्ये मदत केली का? भरपूर वेळा मदत केली. ओके. परवा दिवशी मला चंद्रकांत सरांचा फोन आला, मनोरे साहेब असा असा प्रॉब्लेम आहे तर या बिल मध्ये आहे, तुम्ही मला मटेरियल घेऊन जाऊ शकता का? मी बी विचारलं हो ठीक आहे म्हणलं मला मटेरियल. नंतर त्यांनी व्हिडिओ कॉल केला, व्हिडिओ कॉल केल्याच्या नंतर मला तिथलं सगळं व्यवस्थितपणे सगळं दाखवलं की हे क्वालिटीचा माल आहे, हा हा क्वालिटीचा माल आहे, तुम्हाला योग्य दरामध्ये भेटल, तुम्ही या इथं ठरवू वाटलं तर मी तुमच्या संघ येतो, एवढी हेल्प आम्हाला त्यांनी केली, मदत केली. ओके. म्हणजे एकंदरीत मला तुमच्या दोघांच्या बोलण्यावर वाटतंय की सपोर्ट करताय आणि अतिशय चांगल्या प्रमाणात म्हणजे तुम्हाला मदत करताय. हो बरोबर. ओके ओके ओके. बाकी तुम्हाला काही कंपनीकडनं अडचण? काहीच नाही, काही प्रॉब्लेम काही नाही. ओके ओके चालेल. मी तुमचा खूप मौल्यवान वेळ दिलाय त्याबद्दल धन्यवाद. आणि शेवटी एक जाताना एक थोडक्यात असं विचारेल किंवा नवीन युवकांना जर हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही काय सांगाल? आयुष्य करावं म्हणजे हा जी कंपनीत टाकायचं म्हणजे ते थोडस घरचा बी सपोर्ट पाहिजे. एकटा मुलगा म्हणला की त्याच्या बरोबर होतं की हे होत नाही, बाकीचं साईडचं तुमचं बघा, हे पैसे किती मिळालं ते बघा, त्याच्यानंतर तुम्ही हे पावलं उचला. बरोबर बरोबर. कारण की मित्रांनो हे सरांचे अनुभवाचे बोल आहेत. दिली सर बोलतायत की तुम्ही सगळं बॅकग्राऊंड बघा, कॉस्टिंग बघा, लँड बघा, इलेक्ट्रिसिटी बघा आणि त्यानंतरच पाहू घ्या, जे की हे सरांनी स्वतः फेस केले या मतलब टाइम मधनं सर समोर गेलेले आहेत त्यामुळे ते सांगतायत. तर युवकांनो यावरती चांगला फोकस करा आणि लक्षपूर्वक हा संपूर्ण व्हिडिओ ऐका बघा, जेणेकरून की तुम्हाला समोर व्यवसाय जर चालू करायचा असेल तर या सर्व अनुभव म्हणजे सरांचा अनुभव हा तुमच्यासाठी कामी ठरणार. मित्रांनो यातनं तुम्ही शिकून तुम्ही जे पाऊल टाकणार आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं पाऊल टाकू शकता, म्हणजे थोडक्यात अडचण न येणारं पाऊल तुम्ही टाकू शकता. आणि मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचंय, आपण विसरून गेलो सरांशी डिस्कस करायचं. मित्रांनो माझ्या तरी नजरेमधला महाराष्ट्रातला सर्वात पहिला आणि सर्वात कमी वयाचा युवक एवढा मोठा प्रोजेक्ट आज रन करतोय. तर आपण सरांचं एज थोडं जाणून घेऊया आणि थोडक्यात त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर सर थोडक्यात आपलं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि एज सांगाल का युवकांना, जेणेकरून की थोडं प्रोत्साहन मिळेल. आज तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये, तुमचं एज मला माहितीये बट
बाकी लोकांना पण माहिती असणं गरजेचं आहे. माझं शिक्षण डेअरी डिप्लोमा केलाय मी फलटण. ओके. आणि एक माझं वय म्हणजे 19 वर्ष आहे. ओके ओके. म्हणजे मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल सरांनी सांगताय की 19 वर्ष वय आहे. मित्रांनो आज जर तुम्ही विचार केला तर 19 वर्षाचा युवक हा महाराष्ट्रातला 19 वर्षाचा युवक हा किती चांगल्या मार्गाने जातोय. एक नवीन म्हणजे नोकरी न करता व्यवसायामध्ये उतरतोय. आणि खरंच मी धन्यवाद मानत नानावडे साहेब तुमचे, कारण की एवढ्या कमी वयामध्ये मुलांनाही सपोर्ट करून एवढी मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देणं, हेच तर आपल्या महाराष्ट्रातील पालकांच्या काही पालकांची थिंकिंग अशी आहे की बाबा नको एवढे कमी वयामध्ये कशाला त्यांच्यावरती जबाबदारी द्यायची, हा करू शकल का. तर खरंच अशा आई वडिलांचे आपण मनापासून आभार मानतो आमच्या कंपनीकडनं, कारण की त्यांनी परमिशन दिली म्हणून हा मुलगा आज या स्टेजवरती जाऊ शकला आहे. आज हा कमीत कमी जर तुम्ही सगळं भांडवल बघितलं तर 20 ते 25 लाखाचं आज यांच्याकडे सगळी ऍसेट दिसते. शेड आहे, लँड आहे, मशीन्स आहेत, रॉ मटेरियल आहे, म्हणजे यांचं चांगल्या पद्धतीने व्यवसाय हा चालू आहे. हे कशामुळे युवकाला वडिलांनी सपोर्ट केलाय. तर महाराष्ट्रातील सर्व माझ्या पालकांना मी विनंती करेन की अशाच पद्धतीने आपणही आपल्या मुलांना ज्यांच्या त्यांच्या परीने हाच नाही तर कुठला का होईना छोटा मोठा व्यवसाय चालू करून द्यावा, जेणेकरून की तो एक सुशिक्षित बेरोजगार होण्यापासून वाचू शकेल. त्यामुळे सरांकडनं शिकण्यासारखं आहे. सरांचा आदर्श घेऊन माझ्या महाराष्ट्रातील युवकांनी समोर चालावं ही एक माझी मनापासून नवीन येणाऱ्या पिढीला किंवा युवकांना विनंती आहे. आणि मित्रांनो शेवटचे 1-2 मिनिटांमध्ये फक्त आपण त्यांच्याकडनं हे जाणून घेणार आहोत की सर तुमचा प्लांट किती कॅपॅसिटीचा आहे. आमचा प्लांट 500 KG पर आवरचा आहे. ओके. आणि तुम्ही दिवसाला किती प्रोडक्शन करताय? दिवसाला आता सध्या तरी चालू आहे 5 ते 6 टन चालू. अरे वा छान, म्हणजे बऱ्यापैकी तुमचं प्रोडक्शन आता 100% चालतंय. ओके ओके. म्हणजे तुम्ही डेली काढून डेली लगेच सेल करताय? हो लगेच. आणि सर तुम्ही मार्केटिंगचं कसं करताय? मार्केटिंग म्हणजे आपण भरपूर शेतकऱ्यांची गाठ घेऊन त्यांना सांगून फायदे सांगून महत्वाचं की हे बाबा ह्या ते हे फायदे भारी प्रोटीन आहे शेतकऱ्यांना पटवून देतो. ओके ओके. आणि शेवटी आपल्या शेतकरी मित्रांना किंवा युवकांना तुम्ही काय सांगाल किंवा हा व्यवसाय केला तर एक साधारणता एका बॅग मागून किती रुपये मिळू शकतात एक अंदाज आहे? एक अंदाज 10% तर भेटते. ओके परफेक्ट. ओके ओके चालेल ना. याच्यामधनं अजून तुम्हाला काही युवकांना सांगायचं आहे का की बाबा काही तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही युवकांना सांगू शकता की व्यवसायाकडे वळायला पाहिजे की एक चांगल्या पोस्टसाठी तयारी करून तिथे वेळ घातला पाहिजे, म्हणजे तुमचं मत काय आहे वैयक्तिक मत? तुमचं वैयक्तिक मत म्हणजे आता तरी नवीन पिढीने तरी बिझनेसेस कडे वळायला पाहिजे. ओके. का जे काय राहतं ते स्वतःच राहतं. हा दुसऱ्याच्या इथे जे आपण 8 तास 10 तास जे ड्युटी करायची ते इथं आपण स्वतःच्या इथे 12 तास केली तरी ते स्वतःच असतं. ओके चालेल ना. आणि सरांना आपण आता यांची गोल्ड पेंटिंग दाखवू शकता. आता जस्ट आपण सरांना जे आहे म्हणजे त्यांचा हा प्रॉडक्ट आहे तुम्ही बघू शकता. फिनिशिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या आहेत. सर्व प्लांट पण तुम्ही दाखवू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स पण या ठिकाणी ठेवलेले आहेत. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने हा नानावडे सरांचा प्लांट स्वामी चिंचवडे या गावामध्ये व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. तर इथून पुढेही तुम्हाला आमच्या कंपनीकडनं काही मदत लागली तर तुम्ही वेळोवेळी आमच्याशी संपर्क करा. आम्ही नक्कीच तुम्हाला सहकार्य करू. आणि जरी काही अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट तर तुमच्या सर्वांकडेच आहेत सगळ्यांचे आहेत, तर तुम्ही कधी पण फोन करू शकता. बाकी काही अडचण तुम्हाला? ओके चालेल. मित्रांनो यांचा मौल्यवान वेळ यांनी युवकांसाठी दिलाय, कारण की यापासून युवकांना प्रेरणा मिळणार आहे. कारण की जर 19 वर्षाचा मुलगा एवढं मोठं साम्राज्य चालवू शकतो तर नक्कीच आपण यावरती विचार करण्याची गरज आहे. आणि मित्रांनो विचार करा आणि कुठल्या ना कुठल्या व्यवसायामध्ये आपण छोटा मोठा व्यवसाय चालू करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही जॉब सोडा आणि व्यवसाय चालू करा, पण एक विचार करा. कारण की जे सरांनी सांगितलं तीच
थिंकिंग माझी आहे किंवा मला वाटतं की युवकांनी हळूहळू व्यवसायाकडे वळायला हवं. मित्रांनो एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यानंतर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ याच प्लॅनचा बघायला मिळणार आहे. तर आता थोड्या वेळात आपण तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. धन्यवाद सर तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल.